पण सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय एकच संस्था खारिज करू शकते, ते म्हणजे भारताची संसद बहुमताने दोन तृतीयांश बहुमताने खारिज करावी लागते. याच्यापाशी 70% मेजॉरिटी होती. कोणापाशी? आता सारे मुसलमान राजीव गांधीने म्हणे तू कॅन्सल करते, त्यापाशी मेजॉरिटी आहे, पुढच्या निवडणुकीला घंट्या तुले मत देणार नाही, अमक होईल ढमक होईल. बम लोक मुसलमान चिल्ले. आता राजीव गांधीने वाटलं का 17% मुसलमान उठीन आता आपल्यापासून दुरावते का आता का करायचं. तर राजीव गांधीनं इलेक्ट्रोटी द्यायचा निर्णय ठीक आहे खारिज केला, आणि तो खारिज करासाठी भारताच्या संसदेत ठीक आहे एक बिल पास केलं. त्या बिलाचं नाव आहे द मुस्लिम वुमन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स ऍक्ट 1986. ठीक आहे, मुस्लिम महिलांना पोटगी नाकारण्याचा अधिकार आहे याच्यात. म्हणजे इले दिलेली पोटगी का केली खारिज केली, कायदा पारित करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय खारिज केला 2/3 बहुमतानं. कोण? हा. आणि इले जो निर्णय दिला, शाहबानोले निर्णय दिला, 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होत, कारण राज्य घटनेच्या कलम 44 ले अनुसरून हे केस चालू होती. 13 तलाकची समान नागरी कायदा, 2A 2 व्यवस्था असल्यात पा का होते. मग याच्यात हे जे आता चंद्रचूड साहेब आहे त्याचे वडील सरन्यायाधीश होते, तर या खंडपीठाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती YV चंद्रचूड, रंगनाथ मिश्रा, DA देसाई, चिनप्पा रेड्डी आणि S व्यंकटरमण्णा. हे 5 लोकांचं खंडपीठ होतं. यांना निर्णय दिला गेले 500 रुपये पोटगी द्यावी, आम्ही इला हिंदू विवाह कायद्यानुसार निर्णय देत आहे. आणि दिलेला निर्णय ठीक आहे मेजॉरिटी नसलेलं राजीव गांधी सरकारनं काय केला, हाणून पाडला. ठीक आहे, आता 17% मुस्लिम वोटिंग दुरावते म्हणून हाणून पाडला. ते उलट झालं. अरे ते उलट झालं का? जसा निर्णय दिला तर मुसलमान चिल्ले, खड्ड्यात गेलं काम नाम. आता येवर तू इलेक्शनले सांगतो तुले कसा दिला सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट लय मोठा आहे का? आमच्या वैयक्तिक वक्त बोर्डात कोणी इंटरफेअर करायला सांगत नाही, आम्हाला राज्य घटनेत इंटरफेअर नाही केलं, आता कोणी सांगत नाही का? लय चिल्ले दुनियाभराचा धिंगाणा. हा एक भारतात असं वातावरण तयार झालं, माहोल. हा सारे मुसलमान आता वाटलं राजीव गांधी काहीतरी करावं लागते, त्यांना तिची पोटगी कॅन्सल केली आणि सारे मुसलमान खुश झाल्यावर हिंदू भडकले, खड्ड्यात गेलं काम नाम. राजीव गांधी तुला कोण सांगितला कारभार? हा तुला काय समजते का नाही? हा तुला छटाकभर मुस्लिमासाठी तुला विधेयक पारित करून तिचा पोटगी रद्द केली, कोण सांगितलं कारभार? अरे यार करायला गेलो एक उपादांगावर आली, ये बर आता इलेक्शनले दाखवतो तुला घंट्या. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही या भारतात 82% आहे, ये तू. तर तुम्हाला सांगतो लोक भडकले. कोण भडकले? हिंदू. 82% आम्ही, ये आता नेक्स्ट इलेक्शन मध्ये, नाही तुले दागा दाखवीन तू इथं काहीच नाही. त्याला वाटलं साल उपास झाली, घरावर गोटी आली, मुसलमानाला खुश करायला गेलो ठीक आहे, हिंदू नाराज झाले. आता का करायचं 1900 हिंदूने खुश कसं करायचं? तर 1948 पासून अयोध्येच्या रामलल्लाचे दरवाजे, जिथं मस्जिदीमध्ये रामाची मूर्त बसवली होती, ते मूर्तीचे कोणाले दर्शन करायला जाता येत नव्हतं. राजीव गांधीनं अयोध्येच्या राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यासाठी खुले केले, जा दर्शन घेऊन या. ठीक आहे, जय श्रीराम.